सदाभाऊ खोत विशेषता एक प्रचंड शेतकऱ्यांमधलं लोकप्रिय नेतृत्व आहे। केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने माननीय जगत प्रकाश जी राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली 5 अधिकृत उमेदवार घोषित केले। त्यातल्या 4 अधिकृत उमेदवारांची उमेदवारी अर्ज काल आम्ही भरले। 5व्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राज्याच्या अध्यक्षा उमाताई खापरे यांचा उमेदवारी अर्ज आम्ही आज भरला आहे। या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्यांचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचाही अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। सदाभाऊ खोतांच्या उमेदवारीला भारतीय जनता पार्टीचं समर्थन आहे। त्यामुळे 5 अधिकृत आणि 1 अपक्ष अशा 6 जागांसाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करणार आहे। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री राम शिंदे, भारतीय जनता पार्टीचे राज्याचे संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय, भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष उमाताई खापरे आणि भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष आणि माजी विधान परिषद सदस्य प्रसाद लाड। आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे ह्या व्यतिरिक्त सदाभाऊ खोतांच्या अपक्ष उमेदवारीला भारतीय जनता पार्टीने समर्थन दिले। सदाभाऊ खोत विशेषता एक प्रचंड शेतकऱ्यांमधलं लोकप्रिय नेतृत्व आहे। अलीकडच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सुद्धा सदाभाऊंनी आणि गोपीचंद पडळकरने त्या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष 15 दिवस आझाद मैदानावर उपोषणात सहभागी होऊन सहभाग नोंदवला होता। त्यामुळे शेतकरी असो किंवा ह्या राज्यातला अन्याय होणारा नागरिक असो यासाठी भांडणाऱ्या सदाभाऊंना सत्सद विवेकबुद्धीला स्मरून आमदार मतदान करतील। मुद्दा राहिला 5व्या सीटचा, त्या 5व्या सीटमध्ये आवश्यक मतं ही लोकप्रतिनिधी आपल्या सत्सद विवेकबुद्धीला स्मरून देतील आणि भारतीय जनता पार्टीचे 5 आणि अपक्ष पुरस्कृत 6 उमेदवार या निवडणुकीत विजय होते। मी ज्यावेळेला 6 म्हणतो त्यावेळेला हे गृहित आहे। जो राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश जी नड्डा जी के नेतृत्व में बैठक करके निर्णय करती है, उस केंद्रीय पार्लियामेंट्री बोर्ड ने विधान परिषद के 20 तारीख को होने वाले 10 जगह के लिए 5 नेताओं के नाम कल घोषित किए। उसमें से 4 नामांकन अर्ज नॉमिनेशन फॉर्म कल भरे गए, आज 1 भरा गया। इसके अलावा भारतीय जनता पार्टी की सरकार में मंत्री रहे किसानों के बड़े नेता सदाभाऊ खोत जी को भी अपक्ष समर्थन भारतीय जनता पार्टी ने देने का निर्णय किया। उनका भी फॉर्म मेरी अध्यक्ष के उपस्थिति में उनका भी फॉर्म भरा गया है। भारतीय जनता पार्टी के केंद्र ने घोषित हुए अधिकृत उम्मीदवार प्रवीण दरेकर जी, राम शिंदे जी, श्रीकांत भारतीय जी, उमाताई खापरे और प्रसाद जी लाड, इसके अलावा सदाभाऊ खोत को समर्थन। ये कैसे जमेगा? तो सदाभाऊ खोत एक बहुत बड़े किसानों में प्रिय नेता है। अन्यान्य पार्टी के विधायक भी सत्सद विवेक बुद्धि को स्मरते हुए सदाभाऊ को मतदान करेंगे और 5वीं सीट तो हम आसानी से लाएंगे ही।